अजीव दोगल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सरळ व्हॅज वरचे महत्वाचे क्वेश्चन. तर बघा, टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली क्वेश्चन वर जाऊ. पहिला क्वेश्चन आहे, दहा शेकडा 60% दराने 1000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? कोणता फॉर्म्युला युज करायचा आहे बघा. सरळ व्याज बरोबर PNR/100 हा फॉर्म्युला तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा. PNR, पी म्हणजे काय? प्राइस म्हणजेच मुद्दल, ठीक आहे. एन म्हणजे टाइम, किती वर्षासाठी, नंबर ऑफ इयर, ठीक आहे, किती वर्ष. आणि आर म्हणजे रेट म्हणजेच दर, ठीक आहे. आता इथे प्राइस बघा किती दिलेली आपल्याला, 1000 रुपये. नंबर ऑफ इयर 2 वर्ष. किती दराने, दर किती दिला आहे, 60% 100. हे 2 0, हे 2 0 कट झाले, ठीक आहे. बेसकी 12 12 आणि 10 120. तर किती सरळ व्याज असणार आहे 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी 1000 रुपयावर 60% किती सरळ व्याज असणार आहे, तर 120, ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इथे तुम्हाला मुद्दल, दर आणि वर्ष दिलेले, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आणि आन्सर कमेंट्स मध्ये द्यायचे. PNR/100 दास क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. म्हणजे बघा, एक्झाम मध्ये कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला क्वेश्चन येतो पण टाइम परत नाही. याचं कारण काय, तुम्ही जास्त प्रॅक्टिस करत, त्यामुळे आपण बघा या टाइपचाच क्वेश्चन इथे घेतलेला, त्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करायचा, ठीक आहे. 480 प्राइस आहे. त्यानंतर 3 वर्षासाठी 10% 100, ठीक आहे. 0 0 0 0 कट झाला. किती? 48 × 3 8 3 24 3 4 12 13 14 144. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. तुमचं आन्सर आलेलं असेल, तुम्ही आन्सर कमेंट्स मध्ये सांगायचं, ठीक आहे. क्वेश्चन बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सरळ व्याज काढायचं, तिथे आपल्याला रास काढायचे. तर रास आणि सरळ व्याज कशा प्रकारे काढायचं? सरळ, सर्वप्रथम तुम्हाला सरळ व्याज काढायला, म्हणजे जेव्हा रास काढायचे असतो तेव्हा सर्वप्रथम सरळ व्याज काढायचं, कारण सरळ व्याजची आपल्याला रास काढताना गरज आहे. तर कशा प्रकारे बघा, सरळ व्याज कोणता फॉर्म्युला होता? PNR/100. प्राइस किती दिली बरं? 1000. नंबर ऑफ इयर 3. दर किती दिला आहे? 5 5 100. हे 2 0 2 0 कट झाले. 3 5 15 15 × 10 150, ठीक आहे. हे काय झालं तुमचं सरळ व्याज. आता बघा, रास कशी काढायची? रास काढताना काय करायचं? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती बरं? 1000 आणि व्याज 150. म्हणजेच काय येणार आहे आन्सर तुमचं बघा, 1150. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर. सेम क्वेश्चन मी इथे घेतलाय, चला तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि आन्सर कमेंट्स मध्ये सांगायचं. 10 10 10 10 4000 रुपयांचे 2 वर्षाचे रास किती? PNR/100. चला फास्टली सॉल्व्ह करायचं. 4000. नंबर ऑफ इयर किती दिलंय? 2. दर दिलाय 10/100. 2 0 2 0 कट झाले. किती? 40 × 20 किती होता? 800, ठीक आहे. आणि हे किती दिले तुम्हाला? मुद्दल दिले 4000. म्हणजेच काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ज्यांचं ज्यांचं आन्सर नंबर 4 आलंय करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. तर याच प्रकारे मॅथची अशीच आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे. त्यासाठी तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.